सर, रंगभूमीवरचेच आपले ज्येष्ठ अभिनेते विजय कदम यांचं नुकतंच निधन झालं आहे. सो त्यांच्याबद्दलची काही आठवण आहे? विजू मामा म्हणजे आता हे दोघं एकत्रच होते ना, विजय चव्हाण आणि विजय कदम. त्यांच्या रुपारेल कॉलेजच्या गोष्टी पण आम्हाला खूप विजय मामा सांगायचे काय ते. विजय मामा म्हणजे विजय कदमांचं म्हणशील तर त्यांच्यासोबत मी जास्त काम नाही केलं आहे, पण माणूस मला खूपच नेहमीच तो लोकप्रिय होता, कारण लोकधारामध्ये शायरी साहेबांकडे ते असायचेच ते, आणि आमच्या कामगार वस्तीतले ते मुळात लोककलेचा चांगला बाज असलेला माणूस. मला असं वाटते विच्छा माझी पुरी करा, दादा कोंडके नंतर विजय कदमच, विजय मामाच चांगला करायचा. त्यानंतर मला असं वाटत नाही की अजून कोणी त्यात बंद नेलं आहे ते. दादा कोंडके दादा कोंडके होते, पण तो त्या ताकदीचा तो लोककलेचा चांगला अभ्यासक होता, चांगला माणूस होता. आज जाण्याने नक्कीच म्हणजे मलाही माहीत नव्हतं, त्यांना बरं होते मला माहीत नव्हतं. पण जेव्हा गेले सकाळी मॅसेज होता मी पण जरासा शॉक झालो. पण अशी बरीच लोक आहेत हो की ज्यांच्याबद्दल बोलावं असं वाटतंय, ज्यांना नमस्कार करावं असं वाटतंय, त्यापैकी विजय कदम होते. मराठी चित्रपटसृष्टीमधील लेटेस्ट अपडेट, ओरिजिनल वेब सिरीज, शोज, गाणी आणि एंटरटेनमेंटसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका.